महिला नेहमी जीवनात तारेवरची कसरत करत असतात. घरातले काम करून कित्येक महिला बाहेर जाऊन नोकरी सुद्धा करत असतात. यामधूनच महिलांचा विरंगुळा व्हावा, त्यासोबत थोडीशी मज्जा मस्ती त्यांनी देखील करावी याकरता शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून एक कौटुंबिक सहल वामनदादांसोबत याचं आयोजन बदलापुरात करण्यात आलंय. 10 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. पुढील अनेक दिवस ही सहल पार पडणार आहे. सध्या या सहलीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 जुलै रोजी बदलापूर पश्चिम इथल्या दि महाराजा रॉयल रिसॉर्ट इथे तब्बल 900 हौशी नागरिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विविध खेळांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. या खेळामध्ये विजेत्या ठरलेल्या 25 महिलांना आकर्षक बक्षिसं देण्यात आली. यावेळी महिलांनी मनसोक्त आनंद लुटला. रेन डान्स, स्विमिंग पूल यामध्ये आनंद घेत डान्स केला. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित महिलांनी वामन म्हात्रे यांच्याकडे एक इच्छा व्यक्त केली. आम्ही अनेक वर्ष तुम्हाला नगरसेवक, नगराध्यक्ष हे होताना पाहिले, पण आम्हाला तुम्हाला आता आमदार झालेलं बघायचं आहे, अशी मागणी महिलांनी केली व त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. आज आम्ही सहलीला आलेलो आहोत. आम्हाला खूप आनंद होत आहे. मी माझ्या फॅमिलीबरोबर आलेली आहे. माझी सून डॉक्टर आहे, तीसुद्धा आज सर्व काम सोडून इथे आलेली आहे. सगळ्या माझ्या महिला भगिनी आलेल्या आहेत. आम्ही रमेशवाडीमधनं सर्व महिला इथे खूप एन्जॉय करत आहे आणि भविष्यात दादा आमदार व्हावेत, वामनदादा आमदार व्हावेत, हीच आमच्या सर्व बहिणींची इच्छा आहे. या बदलापूरचे खरं ज्यांनी पालकत्व स्वीकारलेले आपले सन्माननीय वामनदा म्हात्रे यांच्यामार्फत कौटुंबिक सहल ही संकल्पना पूर्ण बदलावर शहरात राबवण्यात आली होती. आज रमेशवाडी विभागातनं 900 जनसंख्येने लोक इथं उपस्थित आहे. वामनदादांनी जे महिलांकरिता एक म्हण आहे, चूल आणि मूल, ही गोष्ट खोडून काढली आणि दरवेळी महिलांसाठी कार्यक्रम असतात. इथं दादांनी यावेळेस त्यांच्या घरातील पुरुष मंडळी, त्यांची मुलं यांना देखील या कार्यक्रमात मोठा सहभाग घेऊ दिला आणि त्यांनी जे घरातले रोजचे कामं असतात, पाणी आलं, मुलाचा टिफिन बनवायचं, शाळेत सोडायचं आहे, नवऱ्याचा डब्बा, या सगळ्या गोष्टीपासून एक दिवस कसा वेगळा ठेवता येईल यासाठी दादांनी जो पुढाकार घेतला आणि त्या पुढाकाराला साक्षात्कार एकदम मोठ्या संख्येने मोठ्या इथे रमेशवाडी विभागातील, बॅरेज रोड विभागातील 900 लोक इथं उपस्थित आहे. महिलांनी जितूदादा आपले आहेत, जे दरवर्षी आपल्या बदलापूरच्या महिलांसाठी एक उत्सव आणि एक नवीन एनर्जी देण्याचा काम करत असतात, त्यांनी देखील या कार्यक्रमात मोठ्या संख्येने ज्या महिला आल्या त्यांना हसवण्याचा, नाचवण्याचा आणि गाणे गाऊन घेण्याचा त्यांना आनंद दिला. तसेच मुलांनी स्विमिंग पूलमध्ये पूर्णपणे मनसोक्त एकदम एन्जॉय केले आणि ज्येष्ठ नागरिकांसुद्धा रेन डान्सचा मोठा उपभोग घेतलेला आहे. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी एक कौटुंबिक सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे. आज तब्बल 900 नागरिकांनी खरं तर यामध्ये सहभाग घेतला आहे. तसाचा कार्यक्रम पार पडला. आजचा कार्यक्रम सकाळी तिथून वॉर्ड, प्रत्येक वॉर्डमधून निघाल्यापासूनच प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह ओसंडून जाताना दिसत होता आणि इथे आल्यावर तर त्यांनी सगळ्यांनीच एन्जॉय केलेलं आहे. म्हणजे ही एक कौटुंबिक सहल खरंच कौटुंबिक झालेली आहे, कारण त्याच्यामध्ये लहान मुलांचा सहभाग आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत, परत महिला आहेत आणि पुरुष पण आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी इथे जे काय आहेत, गेम ठेवलेले आहेत किंवा रेन डान्स वगैरे आहे, स्विमिंग पूल वगैरे, जेवण, सगळ्याचा त्यांनी सगळ्यांनी पुरेपूर आनंद उपभोगला. आज आपण इकडे जे आलेलो आहोत महाराजा रिझॉर्टला आणि हा जो महिलांचा, मुलांचा आणि सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघत आहोत, त्यामध्ये जे आम्ही फिरलो, लोकांची एकच सगळ्यांचं म्हणणं होतं की वामनदादा म्हात्रे हे खरोखर त्यांना जे आपण कुटुंब प्रमुख शहराचं म्हणतो, जसा कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, त्यांना काय आवडतं किंवा त्यांना काय हवं याची जेव्हा आपण काळजी घेतो कुटुंब प्रमुख, तसंच वामनदादांनी देखील आपल्या, हा बदलापूर म्हणजे सगळं आपलं कुटुंब आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. फक्त राजकारणी लोकांचा काय उद्देश असतो की आपण आपल्या विभागामध्ये काय काम करतो, पण त्या कामाबरोबरच आपल्या विभागातील नागरिकांना देखील काय हवं काय नको हे बघणं फक्त एकच माणूस करू शकतो आणि तो म्हणजे वामनदादा. मागील 15 वर्ष आपण आपल्या या शहरातून एकविराला लोकांना घेऊन जात होतो, पण खूप लिमिटेशन होतं कारण की आपण खूप कमी लोकांना घेऊन जात होतो. त्यामुळे ह्यावर्षी वामनदादांनी ठरवलं की आपल्या संपूर्ण बदलापूर शहरामध्ये 4-4 वॉर्डचं मिळून महिला, पुरुष आणि मुलांना एकत्र घेऊन एक कौटुंबिक सहल करूया आणि हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक विभागातून मिळतो आहे. आपण काल किंवा परवा बघितलं 400 लोक आली होती, त्यानंतर 500 लोक आली आणि आज आपण हा रमेशवाणीमधला प्रतिसाद जो बघतो आहे, 900 जास्त लोकं आज आपल्या ह्या कार्यक्रमात हजर झालेली आहेत आणि हा कार्यक्रम
करत असताना ह्या ज्या कार्यक्रमाला खरं एक चांगलं स्वरूप दिलेलं आहे आपल्या बदलापूरमध्ये, ज्यांना आपण सगळेच ओळखतो, जितूदादा आणि आशू यांनी खरोखर ह्या कार्यक्रमाला अजून खूप चांगल्या प्रकारे मॅनेज केलेलं आहे, आणि येणारे अजून पुढचे 6 दिवस असेच बदलापूर शहरामधून लोक येणार आहेत. आपले सगळे जे नागरिक आहेत, वामनदादांचं कुटुंब आहे, ते सगळे येणार आहेत, आणि ते देखील येणारं पुढचे 5-6 दिवस जे इकडे येणार आहेत ते देखील असंच एन्जॉय करतील, असंच ती लोकं आपल्या ह्या पिकनिकचा, कौटुंबिक सहलीचा आस्वाद घेतील.